मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया ठळक घडामोडी. आपण पीएचडी झाली पड झाली का मला माहित आहे की नमस्ते सर. साहेब बोला. कुल सर कॉलेज मिरज या ठिकाणची 96-97 बॅच त्याची मी विद्यार्थिनी आहे. आणि या बॅचनं माजी विद्यार्थी मेळावा स्नेहमेळाव्याचं आयोजन केलं होतं. आणि या स्नेहमेळाव्यामध्ये भरपूर संख्येनं आमचे सर्व सहकारी उपस्थित झाले. आणि या स्नेहमेळाव्यामध्ये आम्ही ज्या बॅचमध्ये शिकलो ते सर्वजण खूप वर्षांनी जवळजवळ 27 वर्षांनी आम्ही लोक भेटलो. आज जर पाहिलं तर पहिल्यांदा सुरुवातीला आल्याबरोबर त्यांचे चेहरे काही ओळखत नव्हते, कारण त्यांना आम्ही खूप तरुण वयामध्ये पाहिलं होतं. पण कालांतराला जेव्हा हळूहळू त्यांची ओळख होत गेली तसे त्यांचे चेहरे, त्यांच्या जुन्या आठवणी आणि वर्षभर केलेली धमाल आम्हाला हळूहळू आठवणी आली. आणि क्षणभर आम्हाला असं वाटलं की ह्यामध्ये 27 वर्षांचा कालावधी जणू नव्हताच. आणि आम्ही नव्यानं पुन्हा त्या बीपीएल कॉलेजच्या ऐवजी फक्त हॉल बदलला, पण जी आठवणी किंवा जे आमचं बॉन्डिंग होतं ते तसंच होतं. त्यामुळे इतकी वर्ष जरी आम्ही एकमेकांच्या सहवासात नसलो त्याच्या नव्यानं आम्हाला परत एकदा सर्व एकत्र असल्याचा भास झाला. आणि परिसराने जे अतिशय चांगलं नेटकं नियोजन केलं त्यामुळे आम्हाला हा या काही आनंदाचे क्षण, काही दुःखाचे क्षण, ज्यांची झालेली भरभराट, काही ना काही बॅकग्राऊंड नसताना सुद्धा त्या देवाणघेवाणीमुळे आम्हाला अनेक गोष्टींचा उकल झाली. कदाचित हे जर मेळाव्याचं नियोजन झालं नसतं तर अनेक वर्ष आम्हाला एकमेकांचं काय जितगुज असेल, नवीन गोष्टी असतील, काही चांगल्या घडामोडी असतील, त्यांच्या आयुष्यामध्ये अनेकांनी जे नवीन नवीन क्षेत्र पदाकांत केलेत त्या संदर्भातली काही माहिती असेल तर कदाचित आम्ही आणि काही वर्ष किंवा जोपर्यंत हा मेळावा होत नव्हता तोपर्यंत आम्हाला ते मिळू शकल्या नसत्या. पण या स्नेहमेळाव्यामुळं आम्हाला पुन्हा एकदा आमची जवळीक साधली. आणि इथून पुढं भविष्यामध्ये सुद्धा आम्ही खूप एकमेकांच्या जवळ असू, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये, आनंदाच्या प्रसंगामध्ये, दुःखाच्या प्रसंगामध्ये आम्ही एकत्र असू. आणि आम्हाला स्नेहमेळाव्यासाठी कॉलेजचे प्राचार्य भैरव सर, काळे सर, वाटवे सर या ठिकाणी उपस्थित राहिले. आमचे सर्व सहकारी बंधू या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडला. भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन करावं, नेटकं नियोजन केलेलं आहे. आणि याच्यासाठी असणारी काही मदत असेल तर आमचे सर्व सहकारी बंधू आहेत, त्यांनी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि यानंतर वारंवार अशा पद्धतीने आम्ही एकत्र येऊ. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम जसा पार पडला तसं भविष्यामध्ये सुद्धा घेण्याचं आमचं आयोजन करण्याचा मानस आहे. आणि तो लवकरात लवकर आम्ही पूर्ण व्हावा आणि सर्वांना शुभेच्छा देते. ठीक आहे. धन्यवाद. मी विकास ओवाळे, अंबाबाई तालीम संस्था, शारीरिक शिक्षण महाविद्यालय मिरजच्या वतीनं आज दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यामध्ये परेश पाटील यांनी खूप मोठ्या पद्धतीनं ठिकाणी याच्यामध्ये आपलं योगदान दिलं. आणि अखंड 117 लोकांना एकत्रित आणण्याचा त्यांचा मानस होता, पण काही लोक याच्यामध्ये येऊ शकले नाहीत, अर्थात त्यांच्या काही अडचणी होत्या त्याच्यामुळे या ठिकाणी काही लोक आले नाहीत. पण बऱ्यापैकी बरे लोक आले आणि या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानं झाली. या कार्यक्रमाला आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य भैरट सर, वाटवे सर आणि काळे सर हे आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाची शोभा अतिशय वाढवण्यात आली, कारण परिसराने या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय उत्तम अशा पद्धतीनं केलेलं होतं. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं होतं. आल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात जशी झाली तशी त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाला खूप मोठा बाज आणण्याचं काम या ठिकाणी साऊंड सिस्टीमनं केलेली होती. या साऊंड सिस्टीमचं देखील या ठिकाणी आपल्याला खूप कौतुक करावं तितकं कमी वाटतं. फोटोग्राफर हे सुद्धा या ठिकाणी उत्तम पद्धतीचे होते. संप्रेक्षण या ठिकाणी आणि याचबरोबर बिग मराठी या चॅनलचे आमचे करगणी सर हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. हे सुद्धा आमच्या या ठिकाणी सहकारी बांधव आहेत आणि यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आमच्या सर्व या ठिकाणी अतिशय उत्तम अशा पद्धतीनं
हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी कार्यरत झाले. हे आमचे बीपीएडच्या ठिकाणी 1996-97 चे सहकारी आणि सध्या ठिकाणी बिग मराठी चॅनल हे त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी चालवलं जातं. हे पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने ठिकाणी हे चॅनल प्रसारित केलं जातं. या माध्यमातून आपण उत्तम अशा पद्धतीचा ठिकाणी हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला सर्वांना ठिकाणी सहभोजनाचाही आस्वाद घेतला. या कार्यक्रमामध्ये आमच्याच सोबत असलेले आमचे मित्र सहकारी यांनी डाळिंब त्यांच्या रानातून आणलेली होती. ही डाळिंबसुद्धा या ठिकाणी सर्वांना खाऊन दिली, खाण्यासाठी दिली गेली. अर्थात हा सगळा कार्यक्रम आयोजनाच्या पाठीमागं परेश पाटील सरांचं इतकं मोठं योगदान आहे. त्यांचा बालचमूसुद्धा या ठिकाणी इथे उपस्थित होता आणि आता बालचमूने इतकं मोठ्या उत्पत्तीने या ठिकाणी कार्य केलं की हा कार्यक्रम पार पाडण्यामध्ये त्या बालचमूचंच या ठिकाणी उत्तम अशा पद्धतीचं ठिकाणी काम आपल्याला पाहायला मिळतं. कारण या बालचमूने हर्षा पुसण्यापासून ते खुर्च्या टाकण्यापर्यंत आणि त्याचबरोबर या ठिकाणी सकार्य त्याचबरोबर या ठिकाणी फुलं देण्यापासून ते फुलं या ठिकाणी पॅक करून देण्यापर्यंत या ठिकाणी अतिशय उत्तम अशा पद्धतीचं कार्य केलं. या बालचमूंचं मी पुन्हा एकदा ठिकाणी आभार मानतो. आणि त्याचबरोबर करगणी सरांनी आपली सगळी टीम या ठिकाणी घेऊन येऊन इथं ठिकाणी बिग मराठी चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम पूर्णपणे प्रक्षेपित करण्याचं या ठिकाणी आव्हान घेतलं होतं ते पेललं. आणि त्याचबरोबर आमचे सर्व मित्र 117 मित्र हे सगळे एकत्रित आलो आणि हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडला गेला. परेश पाटील सरांनी हा कार्यक्रम जरी घेतला असला तर भविष्यातसुद्धा अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम घेऊन उत्तम पद्धतीने या ठिकाणी पूर्ण फॅमिलीला एकत्रित आणण्याचा कार्यक्रम करण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी अभिवचन दिलं. त्याचबरोबर आमच्या या कार्यक्रमाला आमचे काळेसर आले होते. या काळेसरांच्या या ठिकाणी मोत ऑर्गन या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाची सांगता झाली आणि त्यांनी उत्तम अशा पद्धतीच्या ठिकाणी मोत ऑर्गनवर त्या ठिकाणी गीत सादर केलं. त्याचबरोबर साजी सुतार ही एक व्यक्तिमत्व, त्याचबरोबर या ठिकाणी काशिद हे सुद्धा एक व्यक्तिमत्व. या सगळ्यांनी आम्हाला पूर्णपणानं कोंडीगिरे सर या पद्धतीनं आणि त्याचबरोबर या ठिकाणी वाघमारे सर, परेश सर, हुजरे सर हे सगळेच या ठिकाणी उत्तम पद्धतीनं कार्यरत राहिले. बल्लाळ सर हे कणगिल सर, बल्ला सर, कणगिल सर हे सगळेच या ठिकाणी इथं आले आणि त्यांनी या कार्यक्रमाला खूप मोठी शोभा आणली. याबद्दल या ठिकाणी बिग टीव्हीच्या ठिकाणी मी आभार मानतो.